केंद्राच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा इथं भाजपनं सभा घेतली आहे. भाजपच्या किमान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री डॉक्टर अनिल बोंडे हे या रॅलीला उपस्थित होते. ट्रॅक्टरचं पूजन करून या सभेला सुरुवात करण्यात आली. भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. यावेळी केंद्राच्या कृषी कायद्याचे फायदे वक्त्यांनी सांगितलेत. दरम्यान यावेळी अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्क फ्रॉम होमच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. ठाकरेंना माझी कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्यासाठी काही चांगलं करायचं असेल तर करा, पण शेतकऱ्याची थट्टा करू नका. कारण शेतकऱ्या शेतीच्या मातीमध्ये आम्ही आमचा घाम गाळलेला आहे, थंडीत गेलेलो आहे, पावसात गेलेलो आहे. कापसाचं जर कापूस जर वेचायचा असला तर बोंड काय वर्क फ्रॉम होम वेचता येतात का? सोयाबीन जर काढायचं असलं तर सोयाबीन काय वर्क फ्रॉम होम काढता येते? पेरणी काय वर्क फ्रॉम होम करता येणार आहे? ओलीत कसं करायचं? फक्त ओलिताचं बटन दाबल्यानं होत नाही, परंतु त्या ओलिताच्या प्रत्येक झाडाची गरज पाहावी लागते, गर छाटणी करावी लागते, संत्र तोडावे लागतात, ते काय वर्क फ्रॉम होम रिमोटनी होणार आहे का? म्हणून उद्धवजी, तुम्ही जे बोलले होते एक वर्षाच्या अगोदर ते आठवा, की तुम्ही म्हटले होते पंचनामे करू नका, 25,000 रुपये शेतकऱ्याला देऊ, कोरडवाहूला, बागायतीला 50,000 देऊ, फळबागाला 1,000-1,00,000 देऊ. वर्क फ्रॉम होम तुम्ही करा आणि हे पैसे द्या ना. शेतकऱ्याला काय सांगता वर्क फ्रॉम होम करायचं? तुम्ही हे पैसे द्या. आज ही परिस्थिती आहे, बुलढाण्यामध्ये फक्त 93,000 हेक्टरचं केलेलं आहे, नुकसान दाखवली आहे त्या आयुक्तांनी. अकोल्यामध्ये जर पाहिलं तर 95,000 कमी आकडे दाखवलेले आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की मूग उडीद पूर्ण गेला, सोयाबीन पूर्ण गेलं, कापसाचे बोंड भिजले होते त्याचा कापूस फरदडच्या सारखा विकल्या गेला, आणि आता जे बोंड आहे ते जर फोडून पाहिले तर त्याच्यामध्ये अळ्या आहे, बोंड फुटत नाही आहे, आणि त्याच्यामुळं शेतकरी आता खाली टाकायला आलेला आहे. आणि तुम्ही त्याला सांगता वर्क फ्रॉम होम करा, आणि म्हणून थट्टा करू नका कृपया उद्धवजी.